वेट वेट वेट, थंबनेल पाहून कुठलीही कमेंट करण्यापूर्वी आणि काहीही लिहिण्यापूर्वी व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कमेंट करा. कदाचित ज्यावेळेला माझ्या घरातले हे थंबनेल पाहतील त्याच्यानंतर मला 100% ओरडा बसेल. पण हां, हे जे काही भावपूर्ण श्रद्धांजली मी लिहिलेलं आहे त्याच्या पाठीमागे फार मोठा अर्थ आहे. आणि केवळ हे दोन शब्द तुमचं आयुष्य अशा पद्धतीने बदलू शकतात की तुम्ही कधीच इमॅजिन केलं नसेल. केवळ हे दोन शब्द जर तुम्हाला त्यांचा अर्थ समजला किंवा ते शब्द आपल्या आयुष्यात काय आहेत हे जर तुम्हाला समजलं तर आजपासून कदाचित तुम्ही न थकता तोपर्यंत काम करत राहाल जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय तुमचं स्वप्न अचीव करत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर हे भावपूर्ण श्रद्धांजली, हे टायटल आणि हे थंबनेल आणि हा व्हिडिओ घेऊन येण्या पाठीमागचं कारण, जॉर्ज बर्न नावाचे एक ॲक्टर ज्यांनी 80व्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळवला, 90व्या वर्षी त्या माणसाने पुढच्या 10 वर्षांसाठी काम करण्याचं एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. 90व्या वर्षी कुठल्या माणसाला हा आत्मविश्वास असेल की मी पुढची 10 वर्षं जगेन आणि जरी मी जगणार असेल तरीसुद्धा मी पुढची 10 वर्षं काम करेन. जॉर्ज बर्नने त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम करतो ते म्हणजे पेपरमध्ये येणारं भावपूर्ण श्रद्धांजली हे जे सदर असतं ते मी वाचतो आणि त्या सदरामध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीची जी यादी असते ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे जी नावं येतात मी फक्त त्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव शोधतो आणि जर मला त्या लिस्टमध्ये माझं नाव नाही सापडलं तर झालं, मी उठून माझ्या कामाला सुरुवात करतो. ही कन्सेप्ट, हा विचार मला इतका आवडला. म्हणजे उठल्यानंतर आपण फक्त चेक करायचं की भावपूर्ण श्रद्धांजलीच्या यादीमध्ये माझं नाव तर नाही आहे आणि आपलं नाव जर तिथे नसेल याचा अर्थ हा आहे की आपण मेलेले नाही आहोत, आपण जिवंत आहोत. मग आपण जिवंत माणसासारखे वागतो का? जर आपण उठत असू आणि काहीही न करता फक्त पडून राहत असू, आपली स्वप्न मोठी आहेत किंवा आपल्याला काही अचीव करायचं आहे पण आपण त्यासाठी प्रयत्न करत नसू तर आपण खरंच जिवंत आहोत का हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपलं त्या यादीमध्ये नाव येईल त्या दिवशी आपण या जगात तर नसू पण आपली स्वप्न किंवा आपली कृती आपले प्रयत्न यातली कुठलीच गोष्ट असणार नाही. तुम्ही जिवंत आहात याची जाणीव करून देणारे हे दोन शब्द आहेत. आणि म्हणूनच स्वतःचं नाव त्या यादीत नाही आहे ना हे पहा. जर जिवंत असाल तर जिवंत माणसासारखे राहा. तुमच्या जिवंतपणाचं चांगलं उदाहरण तुमच्यासमोर आहे की त्या लिस्टमध्ये तुमचं नाही आहे, मग उठा आणि कामाला लागा. जर एखादा माणूस 90व्या वर्षी त्याचा प्रयोग चालू असताना जेव्हा त्याला कोणीतरी भेटायला येतं आणि त्यावेळेला जर तो माणूस पुढच्या 10 वर्षांसाठीचा करार करू शकत असेल, जर तो हा विचारही करत नसेल की अरे 10 वर्ष मी जगेन की नाही ही तर दूरची गोष्ट आहे पण पुढच्या 10 वर्षात माझी हेल्थ माझं आरोग्य मला साथ तरी देईल का की मी काम करू शकेन पूर्ण क्षमतेने, पण तरीसुद्धा तो कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारा तो आत्मविश्वास आणि जगण्याची इच्छा काम करण्याची इच्छा आपल्याला लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं आहे आणि ते काहीही झालं तरी अचीव करायचं आहे त्याच्यासाठीची जी प्रचंड इच्छाशक्ती आहे ती त्या माणसामध्ये पाहायला मिळते. आणि मग जी गोष्ट कोणीतरी ऑलरेडी करून दाखवलेली आहे ती आपण करून दाखवण्यात काहीच अडचण नसते. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण अशी तर कुठली गोष्ट करत नाही आहोत की जी अशक्य, जी यापूर्वी कोणीच केलेली नाही आणि हे होईल की नाही माहिती नाही. प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट कुणीतरी सुरुवात केल्यानेच ती शक्य होत असते, कोणाच्या तरी प्रयत्नाला यश येत असेल. अरुणिमा सिन्हा यांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, एक मुलगी जी घरी जाताना ट्रेनमध्ये तिच्या म्हणजे चोर लोक जे असतात, लुटारू लोक जे असतात ते हल्ला करतात, ती जेव्हा प्रतिकार करते तेव्हा तिला ट्रेनमधून खाली फेकलं जातं. रात्रभर ती प्लॅटफॉर्मवरती पडून राहते, तिच्या पायावरून कितीतरी ट्रेन जातात, तिचा पाय कम्प्लिटली निकामही होतो आणि
ज्यावेळेला सकाळी लोक तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात, त्या हॉस्पिटलमध्ये तिला जे भूल देण्यासाठी म्हणजे तिच्या पायाचं ऑपरेशन करण्यासाठी भूल देण्याचं जे औषध असतं ते त्या हॉस्पिटलमध्ये नसतं, आणि ती मुलगी ऑपरेशनला, शस्त्रक्रियेला कुठलीही भूल किंवा कुठल्याही भुलीचं इंजेक्शन, औषध न घेता त्या शस्त्रक्रियेतून जाते. एवढं म्हणून की मी रात्रभर माझ्या पायावरून एवढ्या ट्रेन गेल्यात की मी इतक्या वेदना सहन केल्यात की या ऑपरेशनच्या वेदना त्याच्यापुढे काहीच असणार नाहीत. त्याच्यामध्ये तिच्या पायाचं ऑपरेशन होतं, एक पाय तिचा पूर्णपणे काढून टाकलेला असतो, आणि तरीसुद्धा ती मुलगी हॉस्पिटलमधून घरी जाऊन रडत न बसता ती अशा एका व्यक्तीला जाऊन भेटते ज्याने सर्वोच्च शिखर सर केलेलं आहे, आणि मला ते शिखर सर करायचं आहे ही हिम्मत घेऊन ती उभी राहते. जिथे लोक जेवढी चढाई करण्यासाठी लोकांना 2 ते 3 मिनटं लागतात, तेवढी चढाई करण्यासाठी तिचा एक पाय निकामी झाल्यामुळे तिला जवळपास 2 ते 3 तास लागतात, पण तरीसुद्धा शेवटी मला त्या शिखरावरती पोहोचायचंच आहे हा निर्धार करून ती निघते. आणि तीच ने तर कितीतरी शिखरं ती सर करते. ही इच्छाशक्ती अगदी आपण ज्यावेळेला अशा मोमेंटला आलो की एंड आहे, सगळं संपलं आहे, त्यानंतरही त्या लोकांकडे ती इच्छाशक्ती असते, म्हणजे जिथे आपल्याला असं वाटतं की इथून पुढे लाईफच नाही आहे, त्या मुमेंटला सुद्धा जर हे लोक स्वतःमधली इच्छाशक्ती जागृत ठेवू शकत असतील आणि लढण्यासाठी, जिंकण्यासाठी, आपलं नाव कुठेतरी कोणासाठी प्रयत्न करू शकत असतील, तर निश्चितपणे ही गोष्ट आपल्याला सुद्धा जमायलाच हवी. आणि का नाही जमणार? आपण जी कारणं देतो ना, करावंसं नाही वाटत आहे, आळस आलं आहे, कंटाळा आला आहे, बोर झालं आहे, सगळ्यात फालतू गोष्टी आहेत या लाईफमधल्या. ऑब्व्हियसली माणूस आहोत, कंटाळा येणार, आळस येणार, बोर होणार, हे नॅचरल आहे, पण आपण त्याला स्वतःवरती किती हावी होऊ देतो? जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये असते त्या गोष्टीला सुद्धा जर आपण, म्हणजे आपण त्याच गोष्टीच्या नियंत्रणात जर जात असू तर फार कठीण आहे. फॉर एक्झाम्पल, जे पुराचं पाणी असतं, ऑल ऑफ सडन आलेला पूर असेल, फार मोठा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे जो पूर येतो, ते पाणी आपल्या नियंत्रणातलं नसतं, ठीक आहे. पण जर समजा आपल्याला असं समजलं की आपण जिथे राहतो आहे तिथेपर्यंत पाणी येऊ शकतं, आपल्या घरात पाणी घुसू शकतं, आपण तिथून आपली जागा बदलतोच ना. पण जे पाणी, ज्या पाण्याचा कंट्रोल कम्प्लिटली आपल्या हातामध्ये आहे, आपण जाणून बुजून ते पाणी सोडून देऊन पूर आणतो का? नाही. मग आळस असेल, कंटाळा असेल, बोर होणं असेल, एखादी गोष्ट न करण्याची इच्छा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्या असतात, त्या दुसऱ्याच्या कंट्रोलमधल्या नसतात, पण तरीसुद्धा आपण आपला कंट्रोल आपल्या त्या माइंडसेटला देतो, मला नाही करावं असं वाटत आहे. फाइंड आउट करा की का नाही करावं असं वाटत आहे. असंच बसून कुडत 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 आयुष्यातली कितीतरी वर्ष घालवायची आणि एका स्टेजला आल्यानंतर कळतं की अरे अर्ध आयुष्य तर इथेच संपलं, कारण आधीच्या लोकांसारखं 100-150 वर्ष जगण्यासारखं शरीरही आपलं नाही आहे ना. आपण त्या आपल्या शरीराची तेवढी काळजी घेतली आहे आणि इच्छाशक्ती तर नाहीच आहे. मग जर आपल्याला माहिती आहे की सरासरी आयुर्मान 60 वर्ष आहे, तर आपण कुठे आहोत आत्ता आणि इतक्या दिवसांमध्ये आपण काय केलं? आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे माणसाला, पण आयुष्याचा आनंद घेणं आणि आयुष्यामध्ये कुठलंही ध्येय न ठेवता वेड्यासारखं कुठेतरी हिंडत राहणं याच्यामध्ये फार फरक असतो. जसं म्हटलं जातं ना, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, त्याच पद्धतीने आपल्याला जे अचीव करायचं आहे, जे मिळवायचं आहे, ज्याच्यासाठी आपली धडपड आहे, ते करत करत प्रत्येक गोष्टीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की एखादा जो टॉपर असतो कुठल्याही फील्डमधला किंवा एखाद्या एक्झाममध्ये टॉपर येणारा स्टुडंट असेल, त्याला फार अभ्यास करायला आवडतं का? त्याला आवडतं का की 7-7, 8-8 तास मी बसून राहीन एका जागी, किंवा मी कंटिन्युअसली पुस्तक आणि पुस्तक आणि पुस्तकच करेन? पण तरीसुद्धा तो करतो का? कारण त्याला ते अचीव करायचं असतं. आणि आपण मात्र एखादी गोष्ट नाही आवडत आहे, कंटाळा आला आहे, आपण ट्राय पण नाही करत, आपण सोडून देतो, नाही होत नाही माझ्याच्याने, मला नाही करायचं आहे. हा फरक असतो विजेत्यांमध्ये आणि हारणाऱ्यांमध्ये. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत हे नक्की पहा. आणि हा, आपल्या स्वतःच्या नावापुढे, आपल्या स्वतःच्या फोटोपुढे भावपूर्ण श्रद्धांजली नाही आहे ना,
एवढं एक कारण पुरेसं आहे उठून प्रयत्न करण्यासाठी, उठून आपलं काम करण्यासाठी. सो आत्ता तुम्हाला माहिती आहे की भावपूर्ण श्रद्धांजलीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आहे, त्यामुळे तुम्ही उठणार आहात आणि तुमचं काम करणार आहात, ठीक आहे. आणि जसं मी म्हटलं की मे बी थंबनेल पाहिल्यानंतर बाकी कोणाचं माहिती नाही, बट माझ्या दीदीकडून मला जोराचा ओरडा बसेल, बट स्टील तुमच्या म्हणजे तुम्ही जे काही आत्ता असे मेलेल्यासारखे पडले असाल काम न करता, काही जण तुमच्यापैकी, त्यांनी उठून कामाला सुरुवात करावी याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल, कारण ती मला जाम आवडली, म्हणजे इतकी आवडली की मी पण हाच विचार केला की यार आपण जिवंत आहोत एवढी गोष्ट पुरेशी नाही आहे का उठून काम करण्यासाठी. मलाही असाही कंटाळा आला होता, पण तरीसुद्धा उठून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. सो जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर आत्ता उठा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली हे मला न विसरता व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्या लोकांसोबत शेअर करा ज्यांना तुम्हाला असं वाटतं की जाणीव करून देणं गरजेचं आहे की तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजलीच्या लिस्टमध्ये नाही आहात, उठा आपण अजून जिवंत आहोत हे सांगणं ज्यांना गरजेचं वाटतं ना त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.